आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर माझा विजय निश्चित. 18 वर्षाच्या वनवासातून जनतेची सुटका करणार. सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर माझा विजय निश्चित असून 18 वर्षाच्या वनवासातून जनतेची सुटका करणार असल्याचे प्रतिपादन कागवड विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत तात्या पाटील यांनी केले. कागवाड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीमंत तात्या पाटील यांनी सर्वसामान्य जनतेच्या गाठीभेटीवर अधिक भर दिला आहे. विशेषतः श्रीमंत तात्या पाटील यांचे सुपुत्र श्रीनिवास पाटील, योगेश पाटील, सुशांत पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत प्रचाराची धुरा सांभाळली आहे. या प्रचारादरम्यान भाजपातील युवा कार्यकर्ते काँग्रेस पक्षात दाखल होत असल्याने या पक्षाला मोठी ताकद लाभत आहे. यावेळी श्रीमंत तात्या पाटील म्हणाले, कागवाड मतदारसंघातील जनतेला विकास कामाअभावी 18 वर्षे वनवास भोगावा लागला आहे. हा वनवास संपवण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर माझा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी KPCC सदस्य किरण पाटील, काँग्रेस ब्लॉक कमिटी अध्यक्ष विजय आकिवाटे, महादेव कोरे, चंद्रकांत इमडी, दादा शिंदे, कागवाडचे सिद्धगोंडा पाटील, सुभाष कठारे आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कागवाडहून सचिन माने.